मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सामाजिक कार्यकर्ते शंकर कंकाळ व त्यांच्या टीमने निवेदन देऊन मागणी केली की अकोला जिल्ह्यातील सर्व्हे झालेल्या 209 गावांमध्ये संविधान सभागृह ही योजना सुरू करणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे, 500 लोकसंख्या किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास करणे याकरिता 2021 शासन निर्णय GR काढला. त्यानुसार सदर गावांचा लोकसंख्येनुसार याद्या सुद्धा आल्या, परंतु संविधान सभागृह या योजनेचे काम सुरू झाले नाही. तसेच या योजनेमध्ये ग्रामीण अनुसूचित जाती व नवबौद्ध समाज घटकांपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचवणे, शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अभ्यासिका सुरू करणे, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे यासाठी संविधान सभागृह यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवन चरित्र विषयाचे प्रेरणादायी भित्तीचित्रे असतील. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ग्रंथालय व अभ्यासिकासाठी दालन ग्रंथालयमध्ये सर्वसमावेशक विषयावर साहित्य ग्रंथ, प्रबोधनात्मक साहित्य, प्रेरणादायी यशोगाथांचा संग्रहांचा समावेश राहील व ग्रंथालय व अभ्यासिका दालन डिजिटल सुसज्ज राहील. तसेच दर्शनी भागात संविधान स्तंभ असावा. सदरहू इमारत बांधकामाची बाह्य रचना ही सध्याच्या सामाजिक न्याय भवन इमारतीच्या धर्तीवर असावी व इतर सर्व बाबींचे या योजनेमध्ये ध्यान ठेवण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी पवनजी कणोजिया, रेखाताई घरडे, सूरजजी मेश्राम, अर्जुन लोणारे, अब्दुल साबीर गाव कोळसा, अमरजी वाहूर वाघ, गजाननदादा साठे, बाळू ढोले पाटील, सुगतजी भालेराव, मंगलाताई अभ्यंकर, वर्षाताई गजभिये, मंगलाताई गवई, अनिताताई शिरसाट, सिद्धार्थ वानखडे, अमन घरडे, आनंद माणकर, बाळू इंगळे आदीसह अनेक जण उपस्थित होते. AB News मराठीसाठी जाकीर अहमद, बाळापूर, अकोला.